तुम्हाला मोबाईल नाही सांगत, तुम्ही सगळे डॉक्टर आहे. मोबाईलचं विज्ञान मी मागे सांगितलं होतं की विज्ञान असं आहे की मायक्रोवेव्ह टेक्नॉलॉजी आहे मोबाईल. तुम्ही सगळ्यांनी बाहेर बोलावं म्हणून सांगतोय, नीट ऐकून घ्या आणि बोला, कारण हे खूप गरजेचं आहे. मायक्रोवेव्ह तुम्ही सगळ्यांनी बघितलाय, त्याच्यामध्ये जर अन्न ठेवलं तर गरम होतं. हीच टेक्नॉलॉजी मोबाईलमध्ये वापरली आहे. आणि मग त्याच्यात रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरली जाते 1.6 वॅट, त्याच्यावर वापरू नये असा अमेरिकेने कायदा केला आहे. आणि म्हणून 1.6 वॅट वापरले जाते. आणि आपण जेव्हा फोन लावतो तेव्हा एका पिलरवर दुसऱ्या पिलरला जातो, तर त्याच्या वेव क्रिएट होतात आणि त्या वेव मॅग्नेटिक एनर्जीने पकडल्या जातात. बरोबर आहे, म्हणजे दोन ठिकाणी वेव क्रिएट झाल्या 1.6 च्या, आणि झाल्यानंतर त्या आपण कानाला लावतो. खरं तुम्ही सगळेजण मनात न बघा, जेव्हा तुम्ही कानाला लावता तेव्हा कान दुखतो का नाही? दुखतो का नाही? मग हा कान जर दुखत असेल त्याचं कारण आहे वेव. ह्या वेव्ज आपल्या कानातून ब्रेनला जातात आणि त्यामुळे आपलं डोकं दुखतं, म्हणजे कान हे दुखतं. आणि आत्ता सिद्ध झालं आहे की हे कानाला लावल्यामुळे 5% ब्रेनचे कॅन्सर वाढलेले आहेत, 5% मेंदूचे कॅन्सर वाढलेले आहेत. तरी आपण लावतो, हा भाग आपला हळूहळू काळा पडतो. असं बघतो आपण, आपले डोळे निस्तेज होतात, कोरडे पडतात. मॅडम बसल्या, चष्म्याचे नंबर आता वयाच्या 40 वर्षी पण वाढतात. अलं का? कारण तो आपण तो मोबाईल वापरत राहतो, त्यातला ब्ल्यू लाईट आपल्या डोळ्यात जातो आणि त्यामुळे आपले चष्म्याचे नंबर वाढतात. पण आपण वापरतो. असं म्हणतात की स्पर्म काउंट कमी होतो, तरी आपण वापरतो. म्हणजे आपण काही झालं बसल्यामुळे आपले गुडघे दुखतात, सांधे दुखतात, तरी वापरतो. त्याचबरोबर आपण अंधारामध्ये पण चोरून वापरतो. पण हे केल्याने आपलं स्वतःचं नुकसान आहे. आणि म्हणून मग काय केलं पाहिजे? आपण जर वापरू नका म्हटलं तर होणार आहे का? नाही. आणि म्हणून आपण विज्ञान सांगून पुढे सांगणं काय गरजेचं आहे की हा कसा वापरावा. हे बघा, 16 ते 18 इंच पर्यंत हे वेव्ज आहे. म्हणून हा फोन आपल्या शरीरापासून 18 इंच दूर ठेवा, म्हणजे हातात धरून चालावं, खिशात ठेवू नये, कुठल्याही खिशात ठेवू, हातात ठेवा. त्यानंतर स्पीकर फोनवर बोला, म्हणजे दूर राहतो. आपण स्पीकर फोनवर का बोलत नाही? कारण आपल्याला चोरून बोलायचं की आपलं कोणी ऐकू नये, म्हणजे मित्राला मैत्रीला, म्हणून आपण असं लांब बोल. तसं मग ब्लूटूथ लावा, वायरचा ब्लूटूथ चांगला. तो नसेल तर वायरलेस लावा, ब्लूटूथवर बोला, ते जास्त चांगलं. फोन तुम्ही जेव्हा चार्ज करता तर चार्ज करत असताना फोन लिव्हिंग रूममध्ये लावा, बेडरूममध्ये लावू नका, म्हणजे तुम्हाला त्या वेवपासून दूर राहता येईल. लहान लहान गोष्टी आहेत. लहान मुलं ज्यांना आता पहा तुम्ही, ते लेकरू रडलं त्याच्या हातात फोन, लेकरू तुम्हाला स्वयंपाक करू देत नसेल त्याच्या हातात फोन, जेवत नसेल त्याच्या हातात फोन, तुम्हाला सिरियल बघू देत नसेल त्याच्या हातात फोन. लहान लेकराला आपण फोन दिल्याने प्रूव्ह झाले आता विज्ञानामध्ये की त्याचा IQ हुशारी कमी होत चालली आहे. आणि म्हणून 1 ते 6 वर्षापर्यंतच्या मुलाला मोबाईल दिल्याने त्याची हुशारी कमी होत चालली, ती देऊ नये. आणि हा कठीण आहे, म्हणजे हे कोणी ऐकणार नाही माझं, पण मी हे सांगत त्याच्यासाठी राहणार आहे की ते गरजेचं आहे. 20 वर्षानंतर हे कळेल की ऐकलं पाहिजे. आणि म्हणून लहान मुलांना मोबाईल देऊ नये. आणि आता काय झालं, जितीच आहेत मुलं, समजा तुम्ही मोबाईल दिला नाही तर दगड घालायला सुरू करतात का? कारण त्यांना तुम्ही त्याची सवय लागली आणि हे जिद्द पुढे आयुष्यभर राहणार आहे असेच. आणि ते मुलं एक्सेप्टिंग होणार आहे. आणि म्हणून आपलं हे जर पाळायचं असेल तर हा मोबाईल आपण त्यांना देता कामा नाही. 6 ते 20 वर्षापर्यंत 1 तास वापरावा आणि 20 वर्षानंतर 2 तास, याच्यापेक्षा जास्त मोबाईल वापरू नये. वापरायचा असेल तर तुमचा व्हॉट्सअप आहे तो जोडा कॉम्प्युटरला आणि 24 तास बघा, यूट्यूब तिकडे जोडा आणि पहा. पण कसं आहे की आपलं संरक्षण होणं खूप गरजेचं आहे. आणि हे झालं तर ते फायद्याचं. आज आपण पाहत होतो ना, आपण सगळे डॉक्टर 1947 ला.